गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या महत्त्वपूर्ण विजयानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं संपर्क कार्यालय आणि टिळक चौक इथं जल्लोष करण्यात आला. गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला महत्त्वपूर्ण विजय मिळाल्याबद्दल सोमवारी दुपारी सहकार मंत्री सुभाष देशमुख संपर्क कार्यालय आणि टिळक चौक इथं जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महापौर शोभा वनशेट्टी यांनी आपल्या सहकाऱ्यांना पेढा खाऊ घालून आनंदोत्सव साजरा केला. टिळक चौक इथं नागेश वल्ल्याळ, संतोष भोसले यांच्यासह अनेकांनी हलगीच्या कडकडाटात जल्लोष साजरा केला. त्याचप्रमाणे महापौर शोभा वनशेट्टी आणि सहकारी नगरसेविका यांनी फुगडीचा फेर धरत आनंद व्यक्त केला. गुजरात आणि हिमाचल येथील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे मिळालं असल्याचं मत भाजपा शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि महापौर शोभा वनशेट्टी यांनी व्यक्त केलं. भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण हिंदुस्थानातल्या कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस दिवाळीचा दिवस आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्या पद्धतीनं विकासाची कामं केली त्या विकासाची पावती म्हणून आज देशातल्या दोन अतिशय महत्त्वपूर्ण राज्याचा संपूर्ण कौल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आलेला आहे. गुजरातमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक एक हाती सत्ता आज आणलेली आहे. पार्टीच्या देशातल्या सर्व कार्यकर्त्यांचा एक आनंदाचा दिवस आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या दृष्टिकोनातून जे आमचं आहे ते आमच्यापाशी, पण हिमाचलसुद्धा भाजपपाशी, ही भूमिका आज भाजपनं, भाजपच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी घेतली आणि त्याचा आनंद उत्सव आम्ही साजरा करतो आहे. जरी कुणीही किती हलगनं भाजपच्या विरोधात केल्या, परंतु भाजपनं हे विकासाचं राजकारण करत विकासाच्या मुद्द्यावर हे गुजरात आणि हिमाचलचं इलेक्शन जिंकलेलं आहे. आजच्या निकालाला एक ऐतिहासिक निकाल असं म्हणावं लागणार आहे. पहिल्यांदा मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहांना, खरोखरच मी आपल्या सोलापूर शहरवाशींच्या वतीने, सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना मी आभार व्यक्त करते. माझ्या कार्यकर्त्यांनी झटून आज ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम हा पूर्ण जनतेसमोर आणलेला आहे. जे काय आपल्याला म्हणत होते की हे काय काम चुकार काम कामाबद्दल ते जे काही नाराज त्यांनी व्यक्त केले, तर मतपेटीतून त्यांना त्यांना चपराक या लोकांना, काँग्रेस पक्षांना त्यांनी दिलेले आहेत. यावेळी परिवहन समिती सभापती देदीप्य वडापूरकर, महिला बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्षा वृषाली चालुक्य, सरचिटणीस दत्तात्रय गणपा, हेमंत पिंगळे, कोषाध्यक्ष श्रीनिवास दायमा, नगरसेवक नागेश वल्ल्याळ, सुभाष शेजवाळ, श्रीनिवास कर्ली, संतोष भोसले, मनीषा हुत्से, अनिता कोंडी, मीनाक्षी कंपली, राजश्री चव्हाण, मेनका राठोड, अविनाश बोमड्याल, राजेश काळे, ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कडमेली, अशोक कटके, प्रभाकर गणपा, उत्तर तालुकाध्यक्ष काशीनाथ कदम, दक्षिण तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य अण्णप्पा दुराचारी, पंचायत समिती सदस्य शशिकांत दुपारगुडे, उमेश डोईजोडे, सोमनाथ विजापुरे आणि कार्यालय प्रमुख सुनील टोणपे आदी उपस्थित होते.